बाळन भरायचा का आणि गारठ्याचे दिवस थंडीचे दिवस आहे की उसण्याची दाण खायला पाहिजे आणि बाजरीच्या भाकरी खाऊन खाऊन आता कंटाळा आला असेल तर आता मी बाजरीची धपाटी करून तुम्हाला लावणार आहे. बाजरी धपाटी करायला एक लसणाचा गड्डा, चार पाच मिरच्या, अर्धा चमचा जिरं आणि हे चवीदार मीठ, हे आता धपाटी आता आपण करून घेऊया. हां, आता ही वाटून आपण घ्यायचं. आता ही धपाटी करायला हिरव्या मिरच्याच लागते द्या आणि चटणी घालायची नाही, ही का तर ही हिरवी मिरची घातली म्हणजे चवीला धपाटी चांगली लागते. आता बाजरीची धपाटी करायला आपण त्याच्यात बारीक चिरून मेथी घालूया. कोण पालक घालतंय, कोथिंबीर घालतंय, कोण कांद्याची पात पण त्याच्यात घालतंय. तर आता मी मेथी घाला लागलो तर मेथी आता आपण बारीक चिरून घ्यायची. तुम्हाला जी आवडेल ती भाजी तुम्ही घालू शकताय सा. आणि मुलं पण का नाही भाजी ते खात नसल्या अशी वर्ण का नाही, तर असं धपाट्यात सगळं घालून दिला का नाही तर आवडीनं खाते. असं बारीक वाटून घ्यायचं बघा, म्हणजे धपाट्यात एक सारखं ही चटणी होत्या. बाजरीची धपाटी कराय ही चार वाट्या मी बाजरीचं पीठ घेतलंय, चाळून घेतलंय हे पीठ. आणि हे ज्वारीचं पीठ एक अर्धी वाटी घेतलंय, हे ह्याच्यावरती टाकायचं. एक दोन चमचे बेसनचं हरभरा डाळीचं पीठ, हे दोन चमचे तांदळाचं पीठ आणि हे दोन चमचे गव्हाचं पीठ. असं सगळं पीठ घेतलं का नाही धपाटी खमंग चवीला चांगली लागते. मेथी चिरायच्या अगोदर मी धुवून घेतलेले हे आणि मग चिरलेले हे ह्याच्यावर टाकायचे. आणि ही कोथिंबीर पण धुवायची चिरायच्या अगोदर धुतल्या. एक चमचा हळद घेतल्या. आता एक चमचा ओवा घेतलाय. ओवा थोडासा हातानं आपण असा चोळायचा म्हणजे वास चांगला येतो ओव्याला. हे ह्याच्यावरती टाकायचं. हे दोन चमचे मी तीळ घेतलंय. ते तीळ टाकलं की चवीला धपाटी चांगलं लागतात आणि खाताना दाताखाली तीळ आलं की कचकच खायला चांगलं वाटतं. थोडासा हिंग टाकायचा खमंगपणा येत. आता चवीनुसार मीठ. आता ही लसूण हिरवी मिरची जिरं बारीक केल्यात पाट्यावर, हे ह्याच्यात टाकायचं. आता हे सगळं का नाही पिठात मिक्स करून घ्यायचं. आता थोडं थोडं पाणी घेऊन ह्याच्यात मळून घ्यायचं. बाजरीचं पीठ चिकाट असतंय त्यामुळं का नाही चिरत नसतंय. आता लई पातळ नाही लई घट नाही असं का नाही मळून एक 10 मिनिटं ठेवायचं झाकून, म्हणजे पीठ चांगलं भिजतंय आणि धपाटी चांगली येते ती करायला. आता पीठ किती चांगलं भिजलंय बघा, मऊसूत झालंय पीठ. हे कापड पाण्यात भिजवून घ्यायचं, पळपट असू दे नाहीतर काठवट असू दे असं कापड हातरायचं ह्याच्यावर सप्पई. आणि पिठाचा थोडासा असा गोळा घ्यायचा एवढं. मग तुम्हाला मोठी पाहिजे असले तर जास्त पीठ घ्या किंवा लहान धपाटी करायचं असलं तर कमी घ्या. थोडंसं ह्याच्यावर पाणी असं हे करायचं आणि हे अशी पीठ थापायचं. असं फुडो 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 पीठ सरकवत न्यायचं बोटाने. असं पातळ पूर्ण धपाटी थापून घ्यायची. असं हाताला थोडं थोडं पाणी लागलं का नाही हाताला पीठ चिटकत नाही.
असं पातळ थापून घ्यायचे. तुम्हाला जाड पाहिजे असलं तर पीठ जास्त घेऊन थापू शकता. असं थापून झालं की अशी बोट उठवायची अशी. आता ही तेल घेतलं या आपण, आता तव्याला धपाट चटकायला नको म्हणून थोडस हातानं असं कडणी तेल घालायचं. आता ही कापडाचं दोन्ही टोक उचलायचं आणि असं धपाट टाकायचं. वरनं थोडस ह्याला पाणी लावायचं म्हणजे चांगलं निघत. बघा कापडाला अजिबात चिकटलं नाही, कसं निघालं. आता ह्याच्यावर झाकायचं म्हणजे चिरत नाही धपाट. त्या 2 मिनिटं झालं की ह्याला काढायचं. हे आता आपण बोटानं होल पाडलं का नाही, ह्याच्यात थोडं 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 तेल सोडायचं. आता किती छान भाजलंय बघा. आता दोन्ही कंड थोडं थोडं भाजून घ्यायचं. बघा किती चांगलं झालंय. झाकून ठेवायचं नाहीतर धपाट लगेच चिरत. आता हे बघा खालची बाजू वरची बाजू कशी व्यवस्थित भाजली. आता हे बघा बाजरीची धपाटी किती चांगली झाल्यात. पावसाळ्यात थंडीच्या दिवसात खायला चांगली लागते ती.